हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, आपण ज्या गोष्टी चाहत होते त्यांना वाट बघत होतो. आणि मित्रांनो, MSTCET चे रजिस्ट्रेशन पोर्टल लाईव्ह झालेलं आहे आणि मित्रांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा सुरू झाली. जसं की मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला 5 वाजेच्या नंतर या ठिकाणी नक्कीच जी वेबसाईट आहे ती लाईव्ह करण्यात येते येईल. त्या ठिकाणी मित्रांनो, वेबसाईट लाईव्ह झालेली आहे आणि मागच्या काही दिवसापूर्वी ही जी नवीन वेबसाईट जी आहे तिचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. ही वेबसाईट आपल्याला या ठिकाणी लाईव्ह झालेली आहे. मित्रांनो, ही वेबसाईटमध्ये एकदम सरळ पद्धतीची वेबसाईट आहे. तुम्ही विविध CET साठी एकाच रजिस्ट्रेशनमधनं फॉर्म करू शकणार आहोत. सो या ठिकाणी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत की रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, जशी तुम्हाला माहीत आहे ही नवीन वेबसाईट आहे CETCEL.mahaCET.org. तर हे ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आपण स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत. सो खरं या ठिकाणी व्हिडिओला थोडंसं स्किप करू नका, जेणेकरून तुमच्याकडून थोडीसुद्धा मिस्टेक होणार नाही आणि तुमचा फॉर्म हा अचूक भरला जाईल. तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सिम्पली आपल्याला जायचं आहे. यावरती गेलं की आपल्या एक नवीन टॅब ओपन होईल या ठिकाणी. तर या ठिकाणी येऊन आपल्याला जे नवीन रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे प्रोसेस या ठिकाणी करावं लागणार आहे. तर या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन न्यू युजरसाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. सो आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं हे नंतर बघूयात. अगोदर ह्याच्या अगोदर आपल्याला जो एक्झामिशन सगळा जो शेड्यूल आहे या प्रोग्रामचा CET चा तो शेड्यूल या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी बघा तुम्ही ॲक्टिव्हिटी शेड्यूल फॉर CET रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 या ठिकाणी आलेला आहे. हे अगोदर शेड्यूल आपण सगळा बघून घेऊयात. त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा जो आहे 12वीनंतरची CET साठी हा व्हिडिओ मी मोस्टली बनवत आहे. तर या ठिकाणी महा CET जी MSTCET PCB आणि PCB ग्रुपसाठीची आहे या ठिकाणी आजपासून फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत. हे 1/3/2024 दोन्हीचे सुद्धा सेम या ठिकाणी फॉर्म भरण्याचे टाईम दिलेला आहे आपल्याला. तर हा जो शेड्यूल आहे याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल, तिथून तुम्ही इझिली हा शेड्यूल व्यवस्थितरित्या बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, राहिला फी स्ट्रक्चरचा क्रायटेरिया. मी तुम्हाला फॉर्म फिलअप करते वेळेसच तो क्रायटेरियासुद्धा सांगेल की फी कोणत्या कॅटेगरीसाठी किती आहे. सो व्हिडिओ संपूर्ण बघत चाला. तर या ठिकाणी आता आपण रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करूया. तर नवीन रजिस्ट्रेशन आपल्याला सर्वात अगोदर करणं गरजेचं असतो. सो या ठिकाणी रजिस्टर वरती आपल्याला क्लिक करायचं. या ठिकाणी आपल्याला 10वीनुसार आपलं संपूर्ण नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे, ॲज वर HSC किंवा SSC मार्कशीट. या ठिकाणी मार्क आपलं नाव पूर्ण टाकायचं आहे. त्यानंतर आपले ईमेल ID आणि एक पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड हा 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे. कमीत कमी 8 कॅरेक्टर्स आणि जास्तीत जास्त 16 कॅरेक्टरमध्ये पासवर्ड हा असला पाहिजे. त्यामध्ये 1 लेटर कॅपिटल असलं पाहिजे आणि इनिशियलचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ ॲज पर 10वीच्या तुमच्या TC नुसार किंवा 10वीच्या सनदनुसार या ठिकाणी डेट टाकायची. आणि हे सगळे डिटेल्स भरून झाल्यानंतर आपल्याला ठिकाणी रजिस्टर्डवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर्डवरती क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव, त्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर जेंडर आपलं कोणतं आहे मेल फिमेल या ठिकाणी तुम्ही चॉईस करायचं आहे, त्यानंतर जर रिलिजन कुठलं आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख बुद्धिस्ट जैन पारसी जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी चॉईस करायचं आहे, त्यानंतर तुमचे नॅशनॅलिटी इंडियन या ठिकाणी चूज करायची आहे, आपलं रिलिजन मदर टंग कुठली तुमची ती या ठिकाणी चॉईस करायची जसं की या ठिकाणी आता मराठी घेत आहे, त्यानंतर आपलं मॅरिटल स्टॅटस म्हणजे या ठिकाणी मॅरिड अनमॅरिड चॉईस करायचं आहे, त्यानंतर आपला ॲड्रेस Line 1, Line 2 हे कंपल्सरी भरायचे, त्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका आणि या ठिकाणी विलेज तुमचं जे काही गाव असेल ते गाव या ठिकाणी चॉईस करून तुमचा पिनकोड टाकायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली या ठिकाणी ॲड्रेस फॉर करस्पॉन्डंटला सेम असेल तर सेम करा, नसेल तर तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यानंतर खाली खाली स्क्रॉल करायचं या ठिकाणी अदर डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं डोमिसाईल तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहेत का विचारलं जातं, या ठिकाणी यासवरती क्लिक करा. त्यानंतर जर नसाल तर तुम्ही नोवरती क्लिक करू शकता. मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटीवरती क्लिक करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचे. त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुम्ही हँडिकॅप असाल तर येस करा, नसाल तर नोवरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं 10वीचं पासिंग इयर विचारलं जाईल, या ठिकाणी 10वीचं पासिंग इयर टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा 10वीचं पर्सेंटेज, तुमचं 10वीचं बोर्ड कुठलं होतं आणि या ठिकाणी 10वीचं स्टेट कुठलं होतं तो स्टेट या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं की आर यू अपेअरिंग ऑर अपेअर्ड फॉर
ट्वेल्थ क्लास जर पिरियड असाल तर तुम्ही येस करायचं, जर तुम्ही रिपीट असणार आहे तर या ठिकाणी नोवरती क्लिक करून बारावीचे डिटेल फिल करायचे, जसं की या ठिकाणी बारावीचं तुमचं पासिंग इयर, बारावीचं बोर्ड कुठला होता, बारावीचे पर्सेंटेज, त्यानंतर तुम्ही बारावीनंतर डिप्लोमा वगैरे केलेला आहे का, त्याचे ऑक्टेंडर मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत बारावीचे किंवा डिप्लोमाचे, त्यानंतर या ठिकाणी बारावीचे किंवा डिप्लोमाचे आउट ऑफ मार्क्स किती होते आणि इथं पर्सेंटेज ॲटोमॅटिक आपले येतील. तर या ठिकाणी आता जे विद्यार्थी ह्या वर्षी 12 असतील त्यांनी येसवरती क्लिक करायचे आणि सेव चेंजेसवरती क्लिक करायचं आहे. सेव चेंजेसवरती क्लिक केल्यानंतर डाटा अपलोड सक्सेसफुली असं मेसेज येईल. त्यानंतर ही तुमची जी प्रोफाईल आहे, तर अशा पद्धतीचं तुमचं एक रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं डॅशबोर्ड या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी तुम्ही प्रोफाईल एडिट करू शकता, हेल्प डिस्कचं ऑप्शन दिलेलं आहे, हॉलटिक्स आले तरी या ठिकाणी हॉलटिक्स येतील. त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग, या ठिकाणी ऑब्जेक्शन जर असेल तुमचं ऑब्जेक्शन ट्रॅकिंग वगैरे येईल. या ठिकाणी कोर स्कोर कार्ड हे पुढच्या गोष्टी झाल्या, या ठिकाणी कॅपच्या डिटेल्स, या ठिकाणी सर्व डिटेल तुमच्या एकाच प्रोफाईलमध्ये येणार आहे. सो या ठिकाणी ह्या वर्षी एकदम सोपी आणि सरळ पद्धतीची वेबसाईट या ठिकाणी बनवण्यात आली आहे. आता मित्रांनो, तुम्हाला ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला रजिस्टरवरती क्लिक करायचे. या ठिकाणी रजिस्टरवरती क्लिक केलं की तुम्हाला टेक्निकल कोर्सेसमध्ये तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं हे सगळ्या डिटेल्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या ठिकाणी टेक्निकल कोर्सेसमध्ये यू जी आहे, MSTCET 2024, त्यानंतर या ठिकाणी महासीईटी बी HMCET-साठीची आहे, त्यानंतर बी डिझायनिंगसाठीची आहे, त्यानंतर PGCET ॲग्रिकल्चर CET आहे. या ठिकाणी पुन्हा खाली स्क्रोल केला तर मेडिकलसाठीची जी म्हणजे नर्सिंगसाठीची गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा नर्सिंगसाठीची सेपरेट CET या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी CET-चीसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बी फार्मसीसाठीची आणि इंजिनिअरिंगसाठीची CET रजिस्ट्रेशन कसं करायचं बघणार आहोत. सो या ठिकाणी MSTCET 2024 सिंपली क्लिक करायचं आहे. एक नवीन टॅब ओपन होईल, ह्या टॅबवरती आपल्याला सर्व या ठिकाणी जे RTI आणि शर्ती या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आले आहेत, त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित वाचायच्या आहेत. ह्या गोष्टी काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला फी स्ट्रक्चर वगैरे सगळं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी संपूर्ण फी स्ट्रक्चर काय आहे हे बघूयात. तर या ठिकाणी फी स्ट्रक्चर बघून झालं की आपण लगेच मी याचा दुसरा व्हिडिओ जो आहे ॲक्च्युअल फॉर्म फिलअप करण्यासाठी तो व्हिडिओ मी लगेच अपलोड करणार आहे. सो हा व्हिडिओ झाला की तो व्हिडिओ लगेच बघून घ्या, कारण एकच व्हिडिओमध्ये जर मी सगळा व्हिडिओ बनवायचा कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओची लेंथ खूप लांब होईल आणि इतकं लांब व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण आणि तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठीसुद्धा खूप बोरिंग होईल. सो मी दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे. तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण फी स्ट्रक्चरपर्यंतचीच माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करेन. त्यानंतरची जी प्रोसेस आहे, फॉर्म फिलअप कसं करणं करायचे, त्यानंतर डॉक्युमेंट्स कुठले रिक्वायर्ड असतील, काय काय डॉक्युमेंट आपल्याला काढून घ्यावं लागतील, हे सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करणार आहे. त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर बघा. त्या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठीचे स्टुडंट असतील आणि आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटचे जे स्टुडंट असतील यांच्याकरिता या ठिकाणी 1000 रुपयाचं चलन असणार आहे. हे चलन आपल्याला वन टाईम पे करायचं आहे, नॉन रिफंडेबल चलन असतं. त्याचबरोबर जे स्टुडंट या ठिकाणी अदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच जे रिझर्व कॅटेगरीतील असतील, जसं की SC ST OBC VJ DT NTA NTB NTC NTD SBC, त्यानंतर EWS. आता EWS जे आहे हे ओपनचे जे विद्यार्थी आहेत म्हणजेच मराठा वगैरे, त्यांना हे EWS सर्टिफिकेट भेटतं. तर ज्यांचं EWS सर्टिफिकेट निघत असेल त्यांनी नक्की काढून घ्या, कारण EWS सर्टिफिकेटसाठी 10% या ठिकाणी आरक्षित तुम्हाला जागा असतात. सो EWS-मधून तुम्ही आवश्यक फॉर्म भरा, या ठिकाणी EWS-चं सर्टिफिकेट काढून घ्या. त्यानंतर PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप जे असतील त्यांचंसुद्धा या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचीसुद्धा फीस जी आहे ती या ठिकाणी 800 रुपये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हे जो फी स्ट्रक्चर होतं, त्याचबरोबर जे ऑर्फिन विद्यार्थी असतील अनाथ, जे मग जनरल कॅटेगरीमध्ये असो किंवा रिझर्व कॅटेगरीमधील असतो, यांच्यासाठीसुद्धा 800 रुपये या ठिकाणी चलन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर येणारा दुसरा पार्ट नक्कीच बघा. मी एकामागे एक दोन्ही व्हिडिओ अपलोड करत आहे. सो दोन्ही व्हिडिओ बघून घ्या. भेटूयात त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.